नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. ओबीसी आरक्षणासंदर्भात मोठी बातमी अशी आहे की ओबीसी आरक्षणाशिवाय आता निवडणुका घेतल्या जाणार नाही आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमुखाने याबद्दलचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय. जोपर्यंत ओबीसींचं राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घ्यायच्या नाहीत अशी स्पष्ट भूमिका राज्य मंत्रिमंडळाने घेतली आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमुखाने हा निर्णय घेण्यात आलाय. स्पष्ट निर्णय झाला, नो ओबीसी रिझर्वेशन, नो इलेक्शन. जोपर्यंत इतर मागासवर्गीयांना, म्हणजेच हिंदीमध्ये ज्यांना पिछडे म्हणतात, त्यांना जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही महाराष्ट्रात कुठलंही इलेक्शन होऊ देणार नाही. पण हीच भूमिका मागच्या वेळेस पण घेतली, त्यावेळेस इलेक्शन कमिशननी संपूर्ण फेटाळून ती निवडणूक घेतल्या होत्या. जे होईल ते होईल, कारण की कायदा आणि सुव्यवस्थेचाच प्रश्न निर्माण होईल. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण बघतोय की वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. पण आता यावरनं राज्यातल्या निवडणुका, कोणत्याही निवडणुका घ्यायच्या नाहीत असा निर्णय एकमुखाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्याबरोबर आहेत. विनोद, काय अधिक तपशील याबद्दल? सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्य सरकारने एक आज मोठा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटणार नाही तोपर्यंत राज्यांमध्ये निवडणूक होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने ज्याप्रमाणे आज निकाल दिला आहे त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये जी अहवाल सादर करण्यात आला आहे तो सदोष आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचं अभ्यासपूर्ण हा अहवाल नसल्याचा या ठिकाणी ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानंतर मात्र राज्य सरकारने एक वेगळी भूमिका घेतली आणि आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये खास करून उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी आज एक मोठा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत ओबीसीचा आरक्षणाचा तिढा सुटणार नाही तोपर्यंत राज्यामध्ये कुठल्याही निवडणूक होणार नाही. यामुळे ही फार महत्वाची बाब आहे की ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकार पुढाकार घेत आहे आणि सर्वोच्च न्यायालयांची जी एकंदरीत जो अहवाल आला आहे, सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आला आहे त्याचा संपूर्णपणे अभ्यास करून याला एकंदरीत सर्वोच्च न्यायालयामध्ये हा अहवाल आणि हा राज्य सरकारचा जो मुद्दा आहे ओबीसी आरक्षणाचा टिकेल या दृष्टिकोनातून संपूर्ण चर्चा या ठिकाणी झाली आहेत. आणि त्या पार्श्वभूमीवर सरकारची आता मात्र एक मात्र नक्की भूमिका झाली आहे की जोपर्यंत आरक्षणचा तिढा सुटणार नाही तोपर्यंत खास करून राज्यामध्ये कुठल्याही निवडणुका होणार नाही. ते आरक्षणाशिवाय या राज्यामध्ये निवडणूक होणार नाही हा मात्र एक ठाम निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाबाबतची राज्य सरकारची जी पुढाकार आहे तो या ठिकाणी पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना. या तीनही पक्षाच्या नेत्यांनी यामध्ये ओबीसी आरक्षणाची भूमिका आपली मांडली आणि आज जो निर्णय घेतला आहे निकालावर तो मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे की नो ओबीसी आरक्षण, नो इलेक्शन अशी भूमिका जी घेतली आहे. त्यामुळे स्पष्ट होत आहेत की ओबीसी आरक्षण देण्याची भूमिका राज्य सरकारची आहे. त्यासाठी कुठल्याही प्रकारचे निर्णय राज्य सरकार योग्यरित्या घेण्याच्या तयारीत आहे. पण विनोद, एकूण जर आपण लक्षात घेतलं की याबद्दल म्हणजे राज्यातल्या मंत्रिमंडळाने एकमुखाने बैठकीत हा निर्णय घेतलेला असला तर याबद्दल विरोधी पक्षाच्या काही प्रतिक्रिया आल्यात का? नक्की वेगवेगळ्या प्रतिक्रिया या ठिकाणी पाहायला मिळाल्या आहेत. त्यामध्ये काही नेत्यांनी भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारवर आरोप केले आहे. केंद्र सरकार इम्पेरियल डाटा देत नाही. सर्वोच्च न्यायालयाने ज्याप्रमाणे इम्पेरियल डाटाची मागणी केली होती त्या आधारावर राज्य सरकारने तो इम्पेरियल डाटा सादर केला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने तो इम्पेरियल डाटामध्ये कुठल्याही प्रकारचं निरीक्षण या ठिकाणी केलं नाही असंही बोललं गेलं आहे. त्यामुळे हे जे आरक्षण आहे त्या यामुळे कुठे ना कुठे आणखी ते रखडलं गेलं होतं आणि त्याला पूर्णपणे एकंदरीत आरक्षणाला एक मार्ग देण्याच्या, एक दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने पुढाकार घेत एक महत्त्वाची आज बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये हाच निर्णय घेण्यात आला आहे की जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटणार नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारच्या निवडणूक होणार नाही. यामुळे या ठिकाणी हे स्पष्ट दिसतं की राज्य सरकार ओबीसी आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट करत आहे आणि आपल्याला काही क्षणांमध्येच छगन भुजबळ हे आहे ते बोलणार आहेत. छगन भुजबळ ओबीसी आरक्षणाविषयी जे मंत्रिमंडळामध्ये निर्णय झाला आहे त्यावर ते बोलणार आहेत. लगेच छगन भुजबळ आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि छगन भुजबळच्या माध्यमातून
राज्य सरकारची जी भूमिका आहे, जी मंत्रिमंडळामध्ये जो झालेला निर्णय आहे त्याबाबतची संपूर्ण माहिती काही क्षणांमध्ये सगळ्यांना भुजबळ देणार आहे. विशाल, धन्यवाद विनोद या सगळ्या तपशिलाबद्दल. तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक मुखान